आज ना मी तुमच्यासोबत एकदम क्विक आणि पौष्टिक अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये होणारी रेसिपी शेअर करणार आहोत. तुमचा विश्वास बसत नसेल तर रेसिपी नक्की बघा. अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये होणार आहे. तर इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1/2 कप सुखं खोबरं घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला 1 कप इथे मनुका घ्यायच्या आहेत आणि इथे मी 1/2 कप भिजवलेले काजू, जवळपास 1 ते 2 तास मी काजू सोक करून ठेवले होते तर ते त्यामध्ये ॲड केलेत. आपल्याला हे मिक्सरला छान वाटून घ्यायचं आहे. एकदम बारीक करायचं नाही आहे, मिक्सर ऑन ऑफ करत कोर्स टेक्स्चरमध्ये आपल्याला हे छान वाटून घ्यायचं आहे. तुम्ही ते बघू शकता, मी दाखवलं आहे. आणि आपल्याला हे मिश्रण आता एका प्लेटमध्ये काढायचं आहे. मी व्यवस्थित सर्व मिश्रण प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला आवडीप्रमाणे वेलची पावडर किंवा जायफळ पावडर तुमच्या चॉईसप्रमाणे तुम्ही ॲड करू शकता. अगदी थोडीशी घालायची, मी 1/2 चमचा इथे वेलची पावडर ॲड केलेली आहे. आपण हे छान मिक्स करून घेऊयात आणि आपण आता याचे लाडू वळणार आहोत. आहे की नाही झटपट 5 ते 10 मिनिटांमध्ये होणारी रेसिपी. आणि हे लाडू अतिशय पौष्टिक, सात्विक, अजिबात कसली झंझट न होता, झंझट करावी लागत नाही आणि अगदी झटपट होतात, काही भाजायला लागत नाही आहे आणि अतिशय हेल्दी आहेत. आपल्या केसांसाठी किंवा ओवरऑल नारळ हा आपल्यासाठी हेल्दीच असतो. बुकेसाठी लहान किंवा मोठी माणसं असतील, लहान मुलं असतील तर सर्वांसाठी, सर्व लहान बुकेसाठी एखादा लाडू नक्कीच उपयोगी ठरतो. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. थोडंसं कोटिंगसाठी मी त्याला ड्राय कोकोनटमध्ये म्हणजे सुक्या खोबऱ्यामध्ये ते छान लाडू गोळवून घेतलेत आणि एवढ्यामध्ये 8 ते 10 लाडू आरामात होतात. तर ही क्विक रेसिपी नक्की ट्राय करा. तुमचा फीडबॅक कमेंटमध्ये मला कळवा आणि अशाच नवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.